नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलांना वायडी लागलाय त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे, म्हणजे तुम्हाला एक चान्स मिळणार आहे तुमचं एक वर्ष वाचवण्यासाठी। त्यासाठी एक जीआर आलेला आहे एमएसबीटी कडनं, तो कशा प्रकारे आहे तो समजून घ्या। खूप मुलांचे मेसेज वगैरे येत आहेत की सर जे तुम्ही स्टेटसला ठेवलंय ते काय नेमकं, तर सगळ्यांना एकाच व्हिडिओमधून मी सांगणार आहे। ओके, बघा आता या ठिकाणी जे सेकंड इयरला जाणार होते आणि काही मुलं थर्ड इयरला जाणार होते, म्हणजे ज्यांची सेकंड सेमिस्टरला सब्जेक्ट क्लियर झालेले काही नाही किंवा फर्स्ट इयर अँड फर्स्ट इयरची जे काही सब्जेक्ट आहेत ते क्लिअर झाले नाही, कंडिशन भरली नाही, म्हणून त्यांना थर्ड सेमिस्टरला ऍडमिशन मिळाली नाही। आणि असे जे सेकंड इयरला स्टुडंट होते ज्यांना थर्ड इयरला ऍडमिशन घ्यायची होती त्यांना सुद्धा फिफ्थ सेमिस्टरला ऍडमिशन मिळाली नाही, म्हणजेच ते विद्यार्थी वायडी झालेत, एक वर्ष त्यांचं ड्रॉप झालं, इयर ड्रॉप आपण त्याला म्हणणार। मग अशा विद्यार्थ्यांना एक चान्स कशा प्रकारे दिलाय की तुम्ही ऍडमिशन करू शकता थर्ड सेमिस्टरला आणि फिफ्थ सेमिस्टरला, म्हणजे सेकंड इयर आणि थर्ड इयरला, पण ते तुम्हाला एका सेमिस्टरसाठी चान्स मिळालेला आहे। मग तो चान्स जो मिळालेला आहे त्याची तुम्हाला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचंय, म्हणजेच काय जे बॅकलॉग आहेत का तुमचे असणारे बॅकलॉग तेच तुम्हाला क्लिअर करण्यासाठी चान्स मिळणार आहे, आणि सोबत तुमचं थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टरचं जे टर्म वर्क आहे ते तुम्हाला करायला मिळेल। ओके, मग जर तुमची कंडिशन भरली सर मग ठीक आहे आमचे बॅकलॉग जर सपोज निघाले, म्हणजे बॅकलॉगची एक्झाम केव्हा देणार आहे तुम्ही, विंटरला येणारा जो विंटर आहे विंटर 2022 ला, म्हणजे येणारी जी एक्झाम आहे तेव्हा जर आपण जी डिसेंबर जानेवारी मध्ये जी एक्झाम होईल ती जी एक्झाम आहे ती एक्झाम आपली जर क्लिअर झाली, म्हणजे त्यामध्ये जर आपण बॅकलॉग क्लिअर करू शकलो, तर आपल्याला त्यानंतर येणारी जी एक्झाम असते एप्रिल मे मध्ये होणारी जी एक्झाम असते, मे जून मध्ये सुद्धा होऊ शकते कोविडच्या नुसार, ओके, तर ती जी एक्झाम आहे ती जेव्हा होईल, म्हणजेच कोणतं सेमिस्टर, फोर्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर जेव्हा होईल रेग्युलरवाल्या मुलांचं, ओके, कुठलं सेमिस्टर, फोर्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर जेव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यासोबत, म्हणजे जे मुलं सेकंड इयरला जाणार आहेत तुमची कंडिशन भरल्याच्या नंतर, म्हणजे तुम्ही बॅकलॉग क्लिअर करून जी इलिजिबिलिटी लागते चार पेपर कमीत कमी होते, कंडिशन जास्तीत जास्त चार बॅकलॉग चालत होते, ओके, त्यापेक्षा कमी बॅकलॉग पाहिजे, मग त्यावेळेस तुम्हाला थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरची एकदाच एक्झाम द्यावी लागेल, एकदाच तुम्ही ती एक्झाम देऊ शकता, कळालं का, त्यावेळेस तुम्हाला ती एक्झाम द्यावी लागेल, म्हणजे बाकीच्या मुलांना जे रेग्युलर झाले त्यांना थर्ड सेमिस्टरची एक्झाम दिल्या जाईल पण तुम्हाला देता येणार नाही, तुम्ही काय करणार फक्त बॅकलॉगचे पेपर देणार आणि त्यांच्यासोबत तुम्ही कॉलेज करून टर्म वर्क कम्प्लीट करू शकता। फिफ्थ सेमिस्टर वाल्यांची सेम कंडिशन आहे, ओके, जे रेग्युलरला गेलेत ते फिफ्थ सेमिस्टरची एक्झाम देऊ शकतात, पण ज्यांना वायडी लागला होता ते एक्झाम देऊ शकत नाही फिफ्थ सेमिस्टरची, फक्त कॉलेज करू शकतात, कॉलेजचे लेक्चर्स वगैरे टर्म वर्क पूर्ण करू शकतात। आणि जर तुमचा बॅकलॉग क्लिअर झाला तर येणारं जे पुढचं सेमिस्टर असणार आहे फोर्थ आणि सिक्स्थ, कोणतं सेमिस्टर सांगितलं मी, फोर्थ आणि सिक्स्थ, त्या सेमिस्टरला आपण त्यांच्यासोबत ती एक्झाम देऊ शकतो, पण लक्षात ठेवायचंय जेव्हा फोर्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर येणार रेग्युलरचं आफ्टर वन इयर, म्हणजे एक सेमिस्टर संपल्याच्या नंतर, त्यावेळेस तुम्हाला दोन सेमिस्टरची एक्झाम कंटिन्यू सोबत द्यावी लागणार आहे, म्हणजे जे वायडी लागलेले विद्यार्थ्यांना आहे त्यांना सेकंड इयरची टोटल थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरची एक्झाम एकदाच द्यावी लागणार ती फोर्थ सेमिस्टरला, तेव्हा तुम्हाला 10 चे 10 सब्जेक्ट, जे काही सब्जेक्ट असतील 10-11 ते तुम्हाला एकाच टायमाला काढायचे। सिमिलरली थर्ड इयर ला जे गेलेले त्यांना सुद्धा पहिले बॅकलॉग क्लिअर करून सहाव्या सेमिस्टरला फिफ्थ आणि सिक्स सेमिस्टरचा एक्झाम फॉर्म भरून तुम्हाला एक्झाम दिल्या जाईल। ओके, यामध्ये खरंच गोल्डन चान्स आहे, थोडी मेहनत एक्स्ट्रा घ्यावी लागेल पण चान्स मिळालेला आहे एक वर्ष वाचवण्याचा, आणि एक वर्ष नक्कीच वाचवा, कारण की लक्षात घ्या आपली डिग्री वगैरे कम्प्लीट झाल्यानंतर मिनिमम आपल्याला 12 ते 15 हजार रुपयापर्यंत जॉब लागते, 12 ते 15 हजार रुपयापर्यंत जॉब म्हणजे जवळपास 12 महिन्याचं 1,44,000 रुपयापर्यंत पेमेंट आपण कन्सिडर करू शकतो, म्हणजेच आपलं 1,44,000 रुपये नुकसान होता वाचू शकते थोडीफार मेहनत जर आपण घेतली तर। ओके, लक्षात आले का, थँक्यू व्हेरी मच। अजून काही माहिती लागत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, माझा नंबर सगळ्यांना माहितीच असेल, नसेल माहिती तर या ठिकाणी मी तुम्हाला नोट डाऊन करून देतो, 95 03 51 93 89। ओके, आणि पॉलिटेक्निकच्या कुठल्याही विषयाची जर तुम्हाला अडचण असेल आणि तो सब्जेक्ट तुम्हाला जर शिकायचा असेल तरी सुद्धा तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता, आम्ही ऑनलाईन, आमची जी ऑनलाईन अकॅडमी आहे ती कंटिन्युअसली तुमच्यासाठी सुरू आहे। ओके, थँक्यू व्हेरी मच।